आणि आता एक धक्कादायक बातमी आहे. राज्यातील मागास आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मोठा घोळ समोर आलाय. आतापर्यंत केवळ 39% रकमेचंच वितरण झाल्याचं उघडकीस आलंय. जी 24 तासच्या हाती आलेल्या माहितीनुसार शिष्यवृत्तीसाठी 1885 कोटी रुपयांचं अनुदान प्राप्त झालं आहे. मात्र वेबसाईट बंद असल्यानं आणि समाज कल्याण विभागाने घातलेल्या गोंधळामुळे यातील केवळ 740 कोटी रुपयांचंच वाटप झालंय. त्यामुळे जवळपास 12 लाख विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत असून शिक्षण कसं पूर्ण करायचं असा गंभीर प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर पडलाय. शिष्यवृत्तीसाठी 2200 कोटींची गरज आहे. कल्याणकारी राज्य म्हणून मिळवणाऱ्या राज्यातील सरकारचा सामाजिक न्याय विभाग मात्र विद्यार्थ्यांसाठी अन्याय विभाग झालाय की काय असा प्रश्न निर्माण होतोय. राज्यातील मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक तसंच EBC अशा सर्व स्तरातील तब्बल 12,03,950 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम 2011-12 पासून प्रलंबित आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची म्हटली तर 2200 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकारनं शिष्यवृत्तीच्या वाटपासाठी 1885 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. उपलब्ध झालेल्या या 1885 कोटी रुपयांचं वाटपही वर्ष संपत आलं तरी पूर्ण झालेलं नाही. आतापर्यंत 1885 कोटी रुपयांपैकी 740 कोटी रुपयांचं वाटप झालं असून अद्याप 1115 कोटी रुपये शिल्लक आहेत. टक्केवारी बघायचं म्हटल्यास केवळ 39% शिष्यवृत्तीच्या रकमेचं वाटप झालंय. 61% वाटप शिल्लक आहे. एकतर शासनानं शिष्यवृत्तीसाठी 2200 कोटी रुपयांची गरज असताना 1885 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि सामाजिक न्याय विभागानं ती रक्कमही पूर्ण खर्च केलेली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षण कसं घ्यायचं हा प्रश्न उभा राहिलाय. सामाजिक न्याय विभाग आपल्याच निर्णयाचं पालन करत नसल्याचंही यामुळे स्पष्ट झालंय. 1 नोव्हेंबर 2003 शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 90% अनुदान वाटप दरवर्षी जुलैपूर्वी पूर्ण करायचं आहे. मात्र आता डिसेंबर उजाडला तरी केवळ 39% वाटप झालंय. हा शासन निर्णय अस्तित्वात असतानाच सामाजिक न्याय विभागानं 8 डिसेंबर 2017 रोजी एक नवा निर्णय जारी केलाय. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना 2011-2017 पर्यंत प्रलंबित शिष्यवृत्तीच्या 60% रकमेचं वाटप करावं असं म्हटलंय. जुन्या शासन निर्णयानुसार प्रलंबित 12 लाख विद्यार्थ्यांना पूर्ण रक्कम वितरित करायला हवी होती. मात्र ते न करता शासनानं नवा शासन निर्णय जारी केलाय. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. शिष्यवृत्ती वाटपाची वेबसाईट मागील 5 महिने बंद होती. याचा ऑनलाईन घोळ सामाजिक न्याय विभागाला अद्याप निस्तारता आला नाही. तर दुसरीकडे सामाजिक न्याय विभागानं शिष्यवृत्ती वाटपात गोंधळ घातलाय. या गोंधळाला जबाबदार कोण, त्यांच्यावर काय कारवाई होणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न त्रस्त विद्यार्थी विचारत आहेत. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.